नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतावरील म्हणजे समोरील जे काही आव्हाने आहे तर ते आपण आज अभ्यासणार आहोत याआधी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये शांतता आणि स्थैर्य कशा पद्धतीने राखल्या जाते हे आपण बघितले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आव्हाने पाहणार आहोत म्हणजे कशा कशा पद्धतीनं आव्हाने आणि तुमच्या जे एक्झाममध्ये कशा पद्धतीचं विचारलं समजा जर तुम्हाला जर क्वेश्चन्समध्ये आव्हाने विचारलं गेले की स्वातंत्र्यानंतर भारताला कोणत्या कोणत्या प्रॉब निर्मा समस्या निर्माण झाल्या तर समस्यामध्ये काय करायचं आहे फॅक्ट्स काही टाकायचे आहे काही तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्ही काही फॅक्ट्स टाकू शकता एक्झाममध्ये किंवा फॅक्ट्स म्हणजे एक्झॅक्ट जसं आता आव्हानेमुळे जम्मू काश्मीर हैदराबाद आणि जुनागड हे जे काही मोठे मोठे शहर होते हे भारतामध्ये समाविष्ट होण्यास नकार देत होते आता का बरं नकार देत होते कारण की हे जे काही होते यामध्ये सर्वाधिक मुस्लिम जनता किंवा तिचे राज्यकर्ते ते मुस्लिम होते हैदराबादचा निजाम होता है। ज्यांना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्यास म्हणजे होण्यासाठी तयार झाला होता परंतु याची सीमा सर्वाधिक भारताशीच जुडली होती चॅरीकडून चॅरीकडून म्हणजे हैदराबाद त्यावेळेस आंध्र प्रदेशची राजधानी होती आणि आंध्र प्रदेश हा पूर्ण भारतामध्ये समाविष्ट होता आणि भारताची जी काही सीमा होती ठीक आहे वायव्य सीमाच फक्त पाकिस्तानशी जुळली हो होती आणि इकडे कोणती सीमा जुळली होती इकडं पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम आणि आसामची आजचा जो बांगलादेश तुम्हाला दिसत आहे तो पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हटल्या जात होता आणि पश्चिम बंगाल हा भारताच्या पूर्व दिशेला आहे ठीक आहे आता पश्चिम बंगाल हा भारताच्या पूर्व दिशेला असूनसुद्धा त्याला पश्चिम बंगाल म्हटले जाते का बरं म्हटल्या जाते कारण बंगाल हा प्रांत बांगलादेश बघितला तुम्ही बांगलादेश आणि पश्चिम बंगाल हा मिळून होता आणि जेव्हा पाकिस्तान वेगळा झाला होता त्यावेळेस या बंगालचा पश्चिम भाग हा भारताला मिळला होता आणि पूर्व भाग हा बांगला पा पूर्व पाकिस्तानात गेला होता एकोणीसशे एक्क्याहत्तर नंतर एकोणीसशे एकाहत्तर नंतर या पूर्व पाकिस्तानला बांगलादेश हे नाव देण्यात आलं होतं एवढं आपल्या लक्षात आलं त्यामुळे हा पूर्व पाकिस्तान सम म्हणजे संपुष्टात आला आणि त्याला बांगलादेश नाव देण्यात आला मग प्रश्न पडतो पूर्व पाकिस्तानाचा पूर्व पाकिस्तानला फक्त चार राज्याची सीमा जुळल्या होत्या एक होत्या जम्मू काश्मीर दुसरं होतं पंजाब त्याच्या खाली होतं राजस्थान आणि त्याच्या खाली होता गुजरात त्यामुळे या फक्त चार राज्यातले जे काही पश्चिम भाग होता तो पूर्व पा तो पाकिस्तानली म्हणजे जुळला होता पंजाब जे पंजाब राज्य आपल्या भारतात आहे त्याच्यातलं तेवढंच पंजाब राज्य पाकिस्तानमध्ये सुद्धा जोडलं गेलेलं आहे राजस्थानचा आणि राजस्थानचा आणि गुजरातचा गुजरा जो काही वाळवंटी भाग आहे तो भाग कुठं गेलेला आहे पाकिस्तानमध्ये कच्छचा अर्धा भाग कुठं गेलेला आहे पाकिस्तानमध्ये आता तुम्हाला एक्झाममध्ये काय लिहू शकतो तुमच्यासमोर जर आव्हानी आला तर स्वतंत्र सर्वात मोठे आव्हाने तुम्ही लिहू शकता की संस्थानाचा म्हणजे संस्थानं जे काही होते, भारता भारता होते? होते। ते भारतामध्ये विलीन करण्याचा हा सर्वात मोठा प्रश्न होता भारतामध्ये जवळपास सहाशेच्या वर काय होते संस्थाने उपलब्ध होते तर त्यापैकी मॅक्झिमम संस्थानं भारतामध्ये समाविष्ट झाले होते फक्त हे तीन जे काही संस्थानं होते जम्मू काश्मीर हैदराबाद आणि जुनागड जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हे मुस्लिम होती परंतु तिचा शासक हा हिंदू होता राजा हरिसिंग नावाचा समस्या अशी निर्माण झाली होती की एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत जम्मू काश्मीर हे पाकिस्तानमध्ये समाविष्ट होणे असं जनतेचे आव्हान होतं जम्मू काश्मीरच्या जनतेचं परंतु एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अचानक पाकिस्तानने काय केलं होतं जम्मू काश्मीरवर आक्रमण केल्यामुळे तिथचा जो काही राजा होता हरिसिंग तो म्हणजे घाबरला आणि म्हणजे त्याच्यामध्ये एक भय निर्माण झाला त्यामुळे त्याचा एकच त्याने करार केला भारताच्या गोरमेंटशी की भारताच्या गव्हर्नमेंटशी असा करार केला की फक्त तो विलिनीकरण होता आणि तीनशे सत्तर ही कलम ॲड करण्यात आली होती तीनशे सत्तर कलम हे स्पेशली जम्मू काश्मीरसाठी सिलेक्ट करण्यात आली होती आणि जेव्हा एकोणीसशे एकोणीसमध्ये सॉरी दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भारतामध्ये तीनशे सत्तर ही कलम रद्द करण्यात आली होती त्यावेळेस जम्मू काश्मीरला हा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तोपर्यंत हे राज्याचा दर्जा होता आणि अशा दर राज्याचा दर्जा होता की जम्मू काश्मीरची एक वेगळी राज्यघटना होती भारतातील कोणतेच कायदे जम्मू काश्मीरला लागू होत नव्हते भारतातला कोणताही व्यक्ती दिल्ली आसो, आसो, असो महाराष्ट्र असो कर्नाटक असो तमिळनाडू असो कुठचाही असो तो व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जागा खरेदी करू शकत नव्हता एवढं आपलं क्लिअर झालं म्हणजे आता दोन हजार एकोणीसमध्ये याला केंद्रशासित प्रदेशाचा दौरा म्हणजे दर्जा मिळालेला आहे आता तुम्ही तिथे सर्वाईव्ह करू शकता म्हणजे तुम्ही तिथं जाऊ शकता भेटू शकता परंतु अजूनही तिथं समस्या लागू आहे म्हणजे वेगवेगळे प्रश्न तिथं निर्माण झाले आहेत तर तुम्ही अशा एक्झाममध्ये तुम्ही हे क्वेश्चन्स तुम्ही लिहू शकता की म्हणजे काही फॅक्ट्स लिहू शकता पुस्तकामध्ये जिथेलेल्या आहे काही तुम्ही घटना झालेल्या ते घटना तुम्ही तिथे लिहू शकता एक्झाममध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मग वेगवेगळी कारवाई करण्यात आली ती पोलीस कारवाईने हैदराबाद हे भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हैदराबाद हा भारताचा भाग नव्हता एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर जुनागड हा भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि सर्वात शेवटी जम्मू काश्मीर समाविष्ट करण्यात आला विलिनीकरणामुळे म्हणजे करारानुसार तर ह्या तुम्ही समस्या त्यामध्ये लिहू शकता आणि आणखी काही समस्या आहेत जसे आता एकोणीसशे पन्नास नंतर हा समस्या होत्या मग एकोणीसशे साठ नंतर कोणत्या समस्या आल्या एकोणीसशे साठमध्ये अशी घटना घडली होती तुम्ही लिहू शकता की एकोणीसशे बासष्टमध्ये चीनने भारतावर आक्रमण केले तर भारतातला जो काही प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोगामधला जो काही खर्च होता तो खर्च कुठे इन्व्हेस्ट करण्यात आला होता त्या युद्धामध्ये युद्ध तर भारत हरला आणि त्याचा सर्वात जास्त धक्का कोणाला बसला नेहरूला पंडित नेहरूला त्या धक्क्यामुळे एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांना काय आल्या होत्या हृदयविकाराचा धक्का धक्का बसला आणि ते देहान झाला त्यांचा मग त्यांच्या देहांतानंतर कोण आला होता आता तुम्ही अशा कहाणीनुसारच तुमच्या हे लक्षात राहतील आणि तुम्ही एक्झाममध्ये प्रॉपर लिहू शकता त्यानंतर आले लालबहादूर शास्त्री लालबहादूर शास्त्रीचा सुद्धा जास्त नव्हता ते सुद्धा हृदयविकारानेच गेले होते पण पर, परंतु त्यांना जो हृदयविकाराचा धक्का बसला होता तो धक्का वेगवेगळ्या समस्या होत्या चीनच्या युद्धामध्ये भारत पहिलेच गरीब झाला होता आणि भारतामध्ये पैसा नव्हता भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता तुम्ही असं म्हणजे तुम्ही एक्झामचे त्याच्यामध्ये लिहू शकता की एक्झाम म्हणजे धान्याचा तुटवडा पडत होता अमेरिकेपासून निकृष्ट चारशे आठ पी एल चारशे आठ हा करार करण्यात आला होता ठीक आहे हा पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेला नाही आहे परंतु हा जर तुम्ही होल्ले जर विचार केला तर पी एल चारशे आठ या करारानुसार अमेरिकेमधून एक निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य भारतामध्ये आयात करण्यात आली आणि त्यानंतर काय झालं होतं की मग त्यावेळेस पैसा नव्हता आणि एकोणीसशे बासष्टमध्ये पाकिस्तान चीनने काय केलं होतं भारतावर हमला म्हणजे आक्रमण केला आता होता आता याचाच फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने काय केलं होतं की जसा आक्रमण केलं ना बासष्टमध्ये चीनने त्याचाच फायदा घ्यासाठी पाकिस्तानने सुद्धा एकोणीसशे बासष्टमध्ये आक्रमण केले त्याचा धक्का कोणाला बसला लालबहादूर शास्त्री यांना लालबहादूर शास्त्रीसुद्धा तिथे म्हणजे त्यांना त्यांचासुद्धा ध्यान झाला मग त्यानंतर आत आले कोण श्रीमती इंदिरा गांधी इंदिरा गांधींना सुरुवातीला राजकारणाचं काहीही म्हणजे एक ज्ञान म्हणजे नॉलेज नव्हतं आता त्याचं नॉलेज नसल्यामुळे काय झालं होतं सुरुवातीला त्यांच्यावर एक आरोप प्रत्यारोप होत होता आणि त्यांना गुंगी गुडिया अशा म्हणजे एक प्रकारची काय उपमा दिली जात होती म्हणजे ते काहीच बोलत नव्हते जसे म्हणजे संसद संसदामध्ये जर असे बसलेले होते कोणते नेते तर त्या नेत्यामध्ये हे चुपचाप बसून राहत होते कोणत्या इंदिरा गांधी मग हळूहळू त्यांना अनुभव येत गेला आणि ते, ते देशातील सर्वोत्तम म्हणजे पॉलिटिशियन्स म्हणून उदय असाले आज पण इंदिरा गांधी हे आजपर्यंत असल्या कोणत्याच प्रधानमंत्रीची त्यांना उपमा दिली जात नाही प्रधानमंत्री इंदिरा गांधी हे सर्वात अनुभवी आणि सर्वात सक्सेसफुल झालेले पंतप्रधानपदी होते आणि सर्वात जास्त काळसुद्धा इंदिरा गांधी यांनी काढला आता हे झालं एकोणीसशे साठच्या दशकामध्ये तुम्ही असं लिहू शकता की समजा एकोणीसशे साठच्या दशकामध्ये तुम्हाला आव्हाने म्हटलं तर मग तुम्ही हे करू शकता मग त्यानंतर एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशक एकोणीसशे सत्तर ते ऐंशी दशक तेवढं काही महत्वाचं नाही आहे सॉरी एकोणीसशे साठ ते सत्तरचं दशक त्यानंतर येते सत्तरचं दशक म्हणजे एकोणीसशे सत्तर ते ऐंशीचं दशक तर यामध्ये खूप मोठ्या घटना घडल्या होत्या भारतामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती त्याचं एक कारण होतं की स जे काही सुप्रीम सुप्रीम कोर्ट होतं सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं एक आ, एक निर्णय दिला होता आणि त्या निर्णयामध्ये क्लिअर असं मेन्शन केलं होतं की इंदिरा गांधी इथून सहा वर्ष एकोणीसशे स म्हणजे पंच्याहत्तरपासून पंच्याहत्तरमध्ये निवाडा केला होता सर्वोच्च न्यायालयाने की एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर आपले जे काही मुख्यमंत्री होते त्यावेळेसची इंदिरा गांधी यांना सहा वर्षासाठी निर्बंध घालण्यात आलं होतं निवडणुकीसाठी मग निवडणुकीसाठी निर्बंध घालण्यात आलं होतं मग त्यावेळेस काय केलं होतं अचानक इंदिरा गांधीनं काय केली होती भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती आणीबाणी म्हणजे काय आता आणीबाणी म्हणजे असं आहे की आणीबाणी म्हणजे त्यामध्ये संपूर्ण जे काही अधिकार असते ते संपूर्ण अधिकार समावे संपुष्टात येते जे आपले सामान्य माणसं आहे जे आपले सामान्य माणसाचे संपूर्ण अधिकार जसं आता तुम्ही जे काही चालता फिरता बोलता हे जे तुमचा मूलभूत अधिकार आहे हे अधिकार हिरवून जात होते म्हणजे तुम्हाला घरातून बाहेर जा जाणे बंद होत होते जबरदस्तीनं तुम्हाला उचलून तरुंगात टाकत होते म्हणजे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा म्हणजे गुन्हा केला न केला असं काहीही होत नव्हतं म्हणजे गुन्हा नाही केला तरी त्याला तुरुंगात टाकत होते तर ही संपूर्ण समस्या त्या निर्माण झाली होती तर ह्या समस्या लोकांना पाहिल्या होत्या बरेचशा म्हणजे एक नसबंदीचा कार्यक्रम त्यावेळेस केला होता संजय गांधी यांना एक कलम देण्यात आली होती म्हणजे कुटुंब नियोजनाची तर त्यावेळेस प्रत्येक लोकांच्या घरातून म्हणजे पुरुषांना नेत होते त्यांच्या कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम करत होते तर त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा भय निर्माण झाला होता तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुन्हा एक वेळा निवडणूक करण्यात आली होती आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हे म्हणजे पूर्णत हरली होती आता त्याचं सर्वात मोठं कारण होतं ते आणीबाणी आणीबाणीमध्ये खूप अत्याचार केले होते आणि ते अत्याचार तुम्ही त्या एक्झाममध्ये तुम्ही लिहू शकता की एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जर तुम्हाला आव्हाने जर तुम्हाला विचारले गेले तर तुम्ही एवढं म्हणजे हे पूर्ण लिहू शकता तर एकोणीसशे साठच्या दशकातले आपण बघितलं होतं सत्तरचं दशक बघितलं ऐंशीच्या दशक बघितलं आणखी काही समस्या निघाल्या होत्या जसं आता एकोणीसशे ऐंशीच्या दशक इंदिरा गांधीचा हत्या झाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आता ही हत्या का बरं झाली होती आता यामध्ये देण्यात आलेल्या नाही आहे परंतु तु, तुम्ही एक्झाममध्ये काहीही लिहू शकता कारण की आता कसं आहे एक तुमची जी काही एक्झाम पॉलिसी आहे ती बदललेली आहे आणि तुमच्यासमोर जर आव्हाने सांगितलेस तर तुम्ही आव्हानेमध्ये काय काय करू शकता की एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये भारतामध्ये राज म्हणजे रोजगार नव्हता पैशाची किल्लत होती वेगवेगळे तेलाचे संकट आले होते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये तेलाचे संकट आले होते आणि तेलाचे म्हणजे ते पेट्रोलियम पदार्थ खूप म्हणजे वाढले होते जसं आज पेट्रोलचे भाव भरपूर वाढलेले आहेत तसेच त्या टायमाले वाढले होते पण त्यावेळेस जे काही लोकांची इन्कम होती तेवढी कमी होती आणि मग तुम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हे पण लिहू शकता की इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती आणि ती हत्या त्यांचे दोन गार्ड होते त्या गार्डाने त्यांची हत्या केली होती तर त्याचा आता यांची हत्या करण्याचा एक सर्वात मोठा मुद्दा होता की इंदिरा गांधीने काय केले होते की पा पंजाबमधलं जे स्वर्ण मंदिर होते त्या स्वर्ण मंदिरावर एक बटालियन म्हणजे आर्मीचे जे काही बटालियन होते त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले होते त्या सुवर्णमध्ये स्वर्ण मंदिरावर मंदिर बंदुकाने बंदुकीच्या गुळीने एक हमला केल्यामुळे तिचे जे काही मंदिर होतं ते उद्ध्वस्त झालं होतं ते मंदिर उद्ध्वस्त झाल्यामुळे तिची जे काही शीख प्रा शीख लोक होते पंजाबचे तर ते काय झाले होते नाराज झाले होते कोणावर पंतप्रधान इंदिरा गांधीवर हो, आणि तिचे जे गार्ड होते, सुद्धा होते ते सुद्धा शीखच होते त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी त्या दोन गार्डने इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तर इंदिरा गांधीच्या हत्येनंतर मग कोण आले तर मग राजीव गांधी राजीव गांधी यांना मुख्यमंत्री बनवण्यात प पंतप्रधान बनवण्यात आलं आणि त्यांनीसुद्धा अशाच टाईपची काहीतरी चूक केली त्यामुळे एल टी टी ई याचा जो काही मुखिया होता त्यांच्याकडून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णवमध्ये तर एकोणीसशे नंतरच्या घटनामध्ये तुम्ही लिहू शकता की एकोणीसशे नव्वदनंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मस्जिदची म्हणजे उद्ध्वस्त करण्यात आली त्यानंतर मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दंगल झाली आणि त्र्याण्णवमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता किंवा तुम्ही म्हणजे राजीव गांधीची हत्या सुद्धा ते मेन्शन करू शकता तर हीच आव्हाने होते हे आव्हाने आपण बघितलेली आहे आणखी आव्हानेमध्ये आपण आधीच जे काही जागतीकरणामध्ये आपण आधी क्लिअर केलेलं आहे तुम्ही जागतिकरणाचं प्रकरण वाचलं पाहिलंच असेल तर त्या जागी जागतिकरणाचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला एक क्लिअर होऊन जातील की एकोणीशे नंतर ज्या काही घटना झाल्या त्या भारतामध्ये ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता तसं आपल्या प्रकरणामध्ये दे देण्यात आलेलं नाही आहे पण काही फॅक्ट्स आणि काही जे काही तुम्ही मनाने सोडवसाल त्यांना त्यांनासुद्धा तुम्हाला मार्क्स पडतील म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर तुम्ही म्हणजे आता आपण ते हे घेतलेलं असा की बाबरी मजिदची घटना घडलेली आहे मुंबई ब्लास्ट झालेला आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काय करण्यात आलं होतं जागतिकरणाची सुरुवात करण्यात आली होती उदारीकरण करण्यात आलं होतं म्हणजे परदेशातले जे काही होतं लोक त्यांना एक भारतामध्ये एक इन्व्हेस्टमेंट म्हणून भारतामध्ये काय करण्यात आले होते एंट्री देण्यात आली होती म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आहे ते सत्तर टक्क्याहून सरळ चाळीस टक्क्यावर करण्यात आली होती म्हणजे भारतातून निर्यात ड्युटीसुद्धा कमी करण्यात आली होती आणि हाईट ड्युटीसुद्धा करण्यात कमी करण्यात आली होती मग तुम्ही एकोणीसशे नंतर आणखी काही लिहू शकता की एकोणीसशे नव्वदनंतर भरपूर सरकार चेंज झाले आणि एक स्थिर सरकार भारताला उपलब्ध म्हणजे मिळालं नाही स्थिर सरकार मिळण्यासाठी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव हे स वर्ष काय करण्यात आलं एकोणीसशे शहाण्णवपर्यंत भारतात जे, जे काही सरकार होती ना ते अस्थिर सरकार होती म्हणजे मिलीजुली म्हणजे त्रिशंकू होते म्हणजे एकाची सर एकाचीही पूर्ण बहुमत नव्हती तर ह्या घटना तुम्ही तिथे लिहू शकता त्यानंतरचा आपण व्हिडिओमध्ये जम्मू काश्मीरमध्ये सीमा पार होणाऱ्या जे काही दहशतवाद होत्या ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करूया व्हिडिओ आतापर्यंत जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रामध्ये जर तुम्ही आर्टचे स्टुडंट असाल तर तुमच्या मित्रामध्ये शेअर करा